आता बातमी न झालेल्या एका लग्नाची. लग्नासाठी मुंडावळ्या बांधून हातात हार घेऊन पेढ्यांचा बॉक्स घेऊन वधूवरांसह वऱ्हाडी मंडळी थांबली होती. मुहूर्तावर लग्न लागणार होतं पण नेमका इथंच घोळ झाला आणि बऱ्याचशा जोडप्यांना लग्न न करताच परतावं लागलं. पाहूया नेमका काय घडला हा प्रकार. लग्न घटी समीप नवरा मधुपर का पूजन करा अंत पटाते धरा. आली समीप लग्न घटिकाच्या ऐवजी गेली लग्न घटिका निघून असं म्हणण्याची वेळ या सगळ्या बिचाऱ्या जोडप्यांवर आली. लग्नाच्या गाठी या ब्रह्मदेवानं जुळवलेले असतात असं म्हणतात. पण या पृथ्वी तलावर या गाठी बांधण्यात नेमका आडवा आला तो डाऊन झालेला इंटरनेटचा सर्व्हर. ठाण्यातल्या लग्न नोंदणी कार्यालयाबाहेर गेले 2 दिवस वर वधू आणि वऱ्हाडी मंडळींचा खोळंबा सुरू आहे. लग्नासाठीचा मुहूर्त कित्येक महिने आधी काढला जातो पण ठाण्यातल्या लग्न नोंदणी कार्यालयात डाऊन झालेल्या सर्व्हरनं अनेकांचे मुहूर्त चुकवले. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून थांबलो इथे. आमची डेट होती आजची रजिस्ट्रेशनची पण ह्यांचं सर्व्हर डाऊन आहे कालपासून. तर कालची पण लग्न झाली नाहीत आणि आजची पण थांबवली जातात आणि त्यांनी काही ॲक्शन नव्हती घेतली जेव्हा लोक आलेत. काल पण झालेलं हेच प्रॉब्लेम होता पण त्यांनी काही केलं नाही त्याच्यात. आज संध्याकाळपर्यंत कुठल्या परिस्थितीमध्ये क्लिअर करणार असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. तर त्यांना सांगितलं मी की आजचा मुहूर्त आहे, उद्यापासून मुहूर्त नाही. तर तुमची जी काही यंत्रणा असेल ती कामाला लावा. आज सगळे काही माणूस राहता कामाला असं मला त्यांनी वचन दिलेलं आहे. सोमवार आणि मंगळवारी 40 ते 50 जोडप्यांची लग्न इथं लागणार होती पण सर्व्हरनं असा काही हिसका दाखवला की त्यातल्या बऱ्याच जणांना लग्न न करताच परतावं लागलं. 12 डिसेंबरचा 12-12-17 हा मुहूर्त साधण्यासाठी बऱ्याच जणांनी लग्न नोंदणी कार्यालय गाठलं होतं पण 12-12 मुहूर्त शोधताना मुहूर्ताचेच 12 वाजले. त्यामुळे संतप्त वऱ्हाडींनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. साधारण किती लोक आलेले सकाळपासून? कालची आणि आजची म्हणून 40-50 लोक तरी आहेत. आता मॅन्युअली आम्ही सुरू केलंय मॅरेज सगळ्याला. अजूनही ठाण्याच्या या विवाह नोंदणी कार्यालयात सर्व्हरचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे ठरलेल्या मुहूर्तावर शुभमंगल होणार की नाही याची धाकधूक अजूनही संपलेली नाही. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.